सुद्धा बुधवारी मध्यरात्रीपासून जमावबंदी लागू करण्यात आली आहे पुढे पाहूयात पुणे, पुणे महापालिकेने वेगाने टेस्ट करून कोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी रॅपिड अँटीजेन टेस्टिंग किट वापरायचं ठरवलं आहे त्यामध्ये आय सी एम आरने मान्यता दिलेले एक लाख अँटीजेन किट पुणे महापालिकेने खरेदी केलेत हे किट महापालिकेकडे पोहोचलेत आणि शहरात अत्यंत वेगाने झोपडपट्टीत रॅपिड टेस्टिंग करता येणं शक्य आहे सद्यस्थितीत चाचणी आणि रिपोर्ट येण्यासाठी चोवीस तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागतो त्यामुळे या, या काळात गर्भवती महिला आणि गंभीर रुग्णांवर उपचार करणं अवघड होत होतं आहे या त्यामुळे या टेस्टच्या मदतीनं या अडचणींवर मात करणं शक्य होणार आहे दोनच मिनिटात ही चाचणी करणं शक्य आहे दळवीर हॉस्पिटलला जे काही एक महिन्यापूर्वी साधारणपणे दहा बेड्स आपल्याला किडाईच्या माध्यमातून आयसीयू चे उपलब्ध झाले त्याला तज्ज्ञ अशा प्रकारचा जो काही प्रशिक्षित तज्ज्ञ जो स्टाफ लागतो ते महानगरपालिकेने जाहिरात काढलेली आहे आणि ताबडतोब दिवसामध्ये तो स्टाफ भरला जाईल आणि ते सुद्धा दहा बेड्स आता आपले चालू होतील पुढे जाणून घेऊया सुशांत सिंग राजपूत प्रकरणाला आता एक वेगळं वळण लागलंय कारण दिग्दर्शक निर्माता संजय लीला भनसाळी यांची चौकशी या प्रकरणात केली जाणार आहे भन्साळींना मुंबई पोलीस चौकशीसाठी बोलवणार आहेत आता हे बघायचं की बँड्रा पोलीस स्टेशनला संजय लीला भन्सळी चौकशी करता केव्हा उपलब्ध होत राजपूतच्या आत्महत्येची चौकशी सुरू असून चौकशी पूर्ण झाल्यानंतर अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे सुशांत सिंग राजपूतच्या केली त्याच्या बाबतीत जे काही आमच्याकडे ते आत्महत्येच्या बाबतीतले जे काही आमच्याकडे डेलिगेशन आले होते त्यांनी त्याच्यामध्ये ते सांगितलं होतं की याच्यामध्ये बहुतेक बिझनेस रायव्हलरीमुळे त्यांनी आत्महत्या केली असू शकते अशा पद्धतीचा संशयवक्त केला होता त्या माध्यमातून त्याची रिसर चौकशी पोलीस खातं करते ज्यांना ज्यांना त्यांना बोलायची आवश्यकता आहे त्यांना बोलावून त्यांचं स्टेटमेंट आम्ही घेऊन राहिलो आणि एकदा संपूर्ण इन्क्वायरी रिपोर्ट पूर्ण इन्क्वायरी झाली की त्याचा इन्क्वायरी रिपोर्ट आम्ही जाहीर करू पुढे पाह्यात महिनाभरापूर्वी निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला बसला होता निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने या दोन्ही जिल्ह्यांचं मोठं नुकसान केलं चक्रीवादळग्रस्त नागरिकांना राज्य सरकारने सुधारणा करून मदत केली मात्र केंद्र सरकारने पाहणी करण्यासाठी पथक पाठवलं पण प्रत्यक्षात पश्चिम बंगालप्रमाणे आर्थिक मदत अजूनही मिळालेली नाहीये असा आरोप रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केला यासंदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी आम्ही त्यांच्याशी संवाद साधला होता आणि त्यात त्यांनी या भावना व्यक्त केलेल्या आहेत यानंतर वेळ झाले का ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत